संचारबंदी आदेश मोडून कर्नाटकातून कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोलीमध्ये आलेल्या डॉ सिद्धाराम सुनगार आणि अरविंद सावंत यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत याबाबतची फिर्याद केखले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस बी पाटील यांनी कोडोली पोलीस ठाण्यात दिली बंदी आदेश असतानाही डॉक्टर सिद्धाराम सुनगार कर्नाटकातून बाहेर पडून कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोलीमध्ये आले कोडोलीतील साळी गल्लीमध्ये डॉक्टर यांचं डेंटल हॉस्पिटल आहे त्यांनी हॉस्पिटल सुरू करून दोन रुग्ण तपासले दरम्यान डॉक्टर सुनगार यांनी कर्नाटक राज्याचा प्रवास केल्याची माहिती कोडोली मधील ग्राम समितीला समजली त्यानुसार समितीनं त्यांना होम क्वारंटाईन करण्यासाठी पथक पाठवलं पण या पथकाला हुलकावणी देऊन डॉक्टरांनी गाडीतून पळ काढला सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून दक्षता तिच्या पथकानं त्यांना पकडलं कोडोलीमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टर सुनगार यांना होम क्वारंटाईन होण्याचे आदेश दिले पण त्यालाही त्यांनी मान्यता दिली नाही अखेर पोलिसांनी डॉक्टर सुनगरांना कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटलमध्ये पाठवलं तिथून त्यांना कागलमधील विलगीकरण कक्षात ठेवण्याचं ठरलं पण डॉक्टर सुनगार आणि त्यांचा भाचा अरविंद सावंत या दोघांनी विलगीकरण कक्षात न जाता परस्पर रुग्णालयाच्या आवारातून पुन्हा गुंगारा दिला अखेर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस पी पाटील यांनी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असेल असून कोडोली पोलीस त्यांचा तपास करत आहेत एक सुशिक्षित डॉक्टरच अशा पद्धतीनं वागत असतील तर सर्वसामान्य लोकांचं काय